नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली छुरी आपले स्वागत करते. मुलांनो, पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाचा 4था भाग आपण पाहत आहोत. तिसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न 6 पर्यंत प्रश्न अभ्यासले होते. आता प्रश्न 7 पासून आपण सुरुवात करूया. इतर स्वाध्याय कृती प्रश्न 7 आकृतिबंध पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न आहे ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना. कुठल्या भावना डेव्हलप होतात? तर सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य या 6 भावना विकसित होतात. पुढच्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. दुसरा प्रश्न आहे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य. बघा बरं, काय आहे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य? मिळालं? तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, त्यानंतर वर्कबुकमध्ये पॅसेजसुद्धा आहेत. एक मिनिटाचा अवधी देते आहे. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. उत्तर आहे सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. हे तीनही शब्द कॉमा करून, स्वल्पविराम करून लिहायचे आहेत. बरोबर, हे ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य आहे. त्याचा अर्थ लिहायचा नाही आहे तुम्हाला, फक्त ते स्लोगन, ब्रीदवाक्य म्हणजे स्लोगन जे काय आहे त्यांचं ते लिहायचं आहे. आता यामधून मिळणारा संदेश, काय संदेश देतो ऑलिम्पिकचे सामने? आपल्याला काय संदेश देतात? तर प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे पुढे गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरा संदेश असा मिळतो की अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. म्हणजे इथे पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. आणि तिसरा संदेश आहे बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. हे संदेश यातून आपल्याला मिळतात. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 8, खालील वाक्य वाचा, अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे डॅश हे चिन्ह लिहा. उदाहरणार्थ व, यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे डॅश चिन्ह येईल. बघा, त्यांनी भरपूर सारे क्लू याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आता खालती वाक्य त्यांनी दिलेलं आहे, पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ शब्द काय असतो, शब्दाची जात, प्रकार म्हणजे उपप्रकार, एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला विचारलं जात नाही. उपप्रकारांमध्ये लिंग, वचन आणि विभक्ती हे आपण मागच्या व्हिडिओंमध्ये पाहिलेलं आहे टप्प्याटप्प्याने. आणि त्याचा हा सरावच आहे. मी एक मिनिट तुम्हाला देते. इकडे उदाहरणार्थ 2 नंबरवर असलेला व शब्द दिलेला आहे. वचा मूळ शब्द वच असतो. बरोबर, वची शब्दजात काय आहे? व हे काय आहे? कंजंक्शन वर्ड आहे. बरोबर, म्हणजेच उभयान्वयी अव्यय आहे. दोन वाक्य, दोन शब्द जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. मग शब्दाची जात काय? उभयान्वयी अव्यय. बरं, त्याचा सप्रकार काय? काहीच नाही आहे. व, तो व, ते व, ती व कोणालाही लागू पडतं, त्यामुळे त्याचं लिंग नाही आहे. वचं वचन काय आहे? एक वचन आहे की अनेक वचन आहे? काहीच नाही, त्यामुळे तिथे पण डॅश येणार आहे. विभक्ती, वला काहीच लावलेलं नाही आहे, त्यामुळे विभक्तीसुद्धा डॅश येणार आहे. मग
पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या पाच शब्दांना मी तुम्हाला वेळ देते आणि तुम्ही हे लिहायचं आहे, मग आपण चेक करूया. चला आता तुमची वेळ सुरू झालेली आहे. सगळ्यांनी कंपल्सरी लिहायचं आहे, पेन्सिलीने लिहावं, तर चूक झाली तर इरेज करून आपल्याला योग्य उत्तर लिहिता येईल. चला तर मग. जिथे तुम्हाला वाटतंय की तिथे काहीच नाहीये, तिथे सरळ डॅश करायचंय. झालं लिहून, जास्त वेळ नाही आपल्याकडे. मला वाटतं आता उत्तराची वेळ झालेली आहे. शब्द आहे पुरुषांसाठी, त्यातला मूळ शब्द काय आहे तर पुरुष. पुरुषाने, पुरुषाला, पुरुष असे अनेक शब्द बनतात, त्यामुळे मूळ शब्द आहे पुरुष. आता पुरुष हे शब्दाची जात कुठली आहे? शब्दांच्या 8 जाती आपण शिकलो आहोत. 4 सव्यय आहेत आणि 4 अव्यय फॅमिलीतलेत, बरोबर. मग पुरुष ह्या शब्दाची जात काय आहे? तर हे नाम आहे. बरं, नामाचा कुठला प्रकार आहे? तर कुठल्या पुरुषाचं नाव सांगितलंय का? छत्रपती संभाजी हे पुरुष होते असं काही म्हटलंय का? नाही. त्यामुळे मग पुरुष हे काय झालं? सामान्य नाम, विशेष नाम होत नाही. तर प्रकार काय आहे? सामान्य नाम. बरं, लिंग, पुरुषाचं जेंडर काय आहे? तर मेल. त्यामुळे लिंग येणार पुल्लिंग. मग वचन, आता एका पुरुषासाठी लिहिलंय की अनेक पुरुषांसाठी लिहिलंय? तर अर्थातच अनेक पुरुषांसाठी लिहिलेलं आहे, त्यामुळे याचं वचन येईल अनेक वचन. साठी, साठी विभक्ती प्रत्ययमध्ये कुठे आहे का? नाही, त्यामुळे विभक्ती येणार नाही. मग इकडे काय लिहायचं आहे? डॅश. मी सांगता सांगताच लिहून घ्या, नाही तर चुका होतील. व शब्द, व हा काय आहे? मूळ शब्द आहे. मला माहिती आहे सॉल्व केलेला आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. आता व ह्या शब्दाची जात काही आहे का? आहे. काय बरं आहे? व हा शब्द दोन शब्दांच्यामध्ये वापरतो आपण, दोन वाक्यांच्यामध्ये वापरतो, म्हणजेच दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडताना आपण वचा उपयोग करतो. मग व हे काय आहे? तर उभयान्वयी अव्यय आहे, कंजंक्शन आहे ना. मग त्याचा प्रकार काय आहे? काहीच नाही, कारण सप्रकार काहीच नाही त्याच्यामध्ये. मग वचं लिंग काय आहे? काहीच नाही आहे, म्हणजे परत डॅश आला. वचं वचन काय आहे? काहीच नाही, मग तिथे पुन्हा डॅश आला. मग विभक्तीमध्ये काय आहे? काहीच नाही, मग तिथे पण पुन्हा डॅश आलेला आहे. आता तिसरा शब्द आपण बघतोय, स्त्रियांसाठी. स्त्रियांसाठी याचा मूळ शब्द काय आहे? स्त्री. मग स्त्री हा शब्द लिहिताना कसा लिहिणार? स्त्रियांसाठी शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा पहिली वेलांटी येते, पण ज्या वेळेला आपण नुसता स्त्री हा शब्द लिहितो त्यावेळेला वेलांटी
स्त्रीची दुसरी येते, मग मूळ शब्द काय? स्त्री. शब्दाची जात काय आहे? कुठल्या तरी स्त्रीचं नाव घेतलंय का? नाही. राणी लक्ष्मीबाई ही स्त्रियांमध्ये श्रेष्ठ स्त्री होती असं काही नाव घेतलंय का? नाही. आपण कॉमन स्त्री असं म्हटलंय, मग शब्दाची जात काय येणार? नाम. मग हे नाम कसं आहे, प्रकार कुठला आहे? तर सामान्य नाम प्रकारात येतं. बरं, आता लिंग काय आहे स्त्रियांसाठी? जेंडर काय येतं? स्त्रीलिंग. बरोबर. आता एका स्त्रीसाठी आहे की अनेक स्त्रियांसाठी आहे? तर शब्द आहे स्त्रियांसाठी, म्हणून वचन येणार अनेक वचन. आता साठी, साठी हा प्रत्यय आहे, मग विभक्ती प्रत्ययामध्ये साठी येतो का? नाही. त्यामुळे विभक्ती काय येणार? डॅश येणार. समजतंय तुम्हाला ना हे? पुढचा शब्द आहे वेगवेगळे. वेगवेगळे मूळ शब्द काय आहे बरं याचा? काहीच नाही आहे. वेगवेगळे हाच मूळ शब्द आहे. बरोबर आहे. आपण बघत होतो काही शब्द तसेच्या तसे वापरले जातात. बरोबर. जसा व आहे, आणि आहे, परंतु आहे, यामध्ये बदल होत नाही. मीचं मला, माझे होऊ शकतं. स्त्रीचं स्त्रियांसाठी, स्त्रीने, स्त्रीला. बरोबर. तर तसं वेगवेगळे हा शब्द तसाच, मूळ शब्द तसाच आहे. वेगवेगळे ह्याला मूळ शब्द नाही आहे. मूळ शब्द लिहायचा वेगवेगळेच. मग शब्दाची जात काय बरं आहे वेगवेगळे? बघा, मी वाक्य सांगते, मग तुम्हाला शब्दाची जात कळेल. मी आज वेगवेगळ्या प्रकारची फळं खाल्ली. मी फळं खाल्ली. कशी खाल्ली? वेगवेगळ्या प्रकारची. मग वेगवेगळे हे काय आहे? मी काय खाल्ली? फळं खाल्ली. मग कशी फळं खाल्ली किंवा कोणती फळं खाल्ली? तर वेगवेगळे, वेगवेगळी फळं खाल्ली. मग एखाद्या शब्दाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच काय? विशेषण. म्हणून वेगवेगळे काय येतं? शब्दाची जात विशेषण. आता विशेषणामध्ये बरेच प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाल्लेत. नक्की किती प्रकार दिलेत का, मेन्शन केलेत? नाही. म्हणून अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. बरोबर. अनिश्चित संख्या विशेषण. बरं, आता लिंग काय आहे? ते वेगवेगळे, ती वेगवेगळी, तो वेगवेगळे, काहीच होत नाही. म्हणजे लिंग येणार डॅश. वेगवेगळा की वेगवेगळे? वेगवेगळे. म्हणजेच काय? वेगवेगळे सामने होतात. म्हणजे हे एका सामन्याबद्दल लिहिलेलं नाही आहे, तर वेगवेगळा शब्द अनेकार्थी वापरलेला आहे, म्हणून वचन येईल अनेक वचन. आणि वेगवेगळेला काही प्रत्ययच लावलं नाही, त्यामुळे विभक्ती येणार डॅश. समजतंय ना? आता पुढचा शब्द आहे सामने. सामने म्हणजे मॅच. तर मूळ शब्द काय आहे? सामना. अनेकार्थी सामने. मग मूळ शब्द आहे सामना. सामना हे काय झालं? नाम झालं. नाउन जाय की नाही? मग प्रकार कुठला आहे? कुठलाच नाही प्रकार. बरं, लिंग काय आहे? काहीच नाही आहे. मग डॅश टाकायचं आहे. वचन एक सामना, अनेक सामने, म्हणून वचन काय येईल? अनेक वचन. आणि प्रत्यय लागलाय कायला? काही नाही, म्हणून विभक्ती येणार डॅश. आता शेवटचा शब्द आहे होतात. मूळ शब्द काय? होणे. बरोबर. होणे हा मूळ शब्द आहे. मग होणे हे काय आहे? पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने. सामने काय? झाले, होतात, होणार, होतील, होतात. बरोबर. मग वाक्याला
अर्थ प्राप्त करून देणारा शब्द म्हणजे कोण? क्रियापद. मग शब्दाची जात काय येणार? क्रियापद. आता हे कर्मासर अकर्मक आहे, आपण इतक्या डिटेलमध्ये जाणार नाही आहोत, आपण लिहून ठेवा. प्रकार आहे अकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. इतक्या डिटेलमध्ये आपल्याला नाही जायचं आहे. तर पुढे लिंग विचारलं आहे, तर लिंग काय आहे? काहीच नाही आहे, त्यामुळे तिथे लिहायचं आहे डॅश आणि वचन. काहीच नाही आहे, मग तिथे पण लिहा डॅश आणि विभक्तीचा प्रत्यय काहीच नाही आहे, म्हणून तिथे लिहायचं डॅश. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, बरोबर ना? आता आपण पुढच्या स्लाईडवर जाऊया. शेवटचा प्रश्न आहे या पाठातला. ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा. बघा, ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेसाठी सहभागी होत असतात. ते त्या विशिष्ट राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष ह्या ऑलिम्पिकच्या सामन्याकडे असतं. अर्थात या क्रीडा स्पर्धा आहेत, त्यामध्ये जातीभेद, धर्मभेद किंवा वर्णभेद अजिबात नसतो. इथे सगळेच खेळाडू किंवा प्रतिस्पर्धक हे सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश आहे, सगळे गोरे लोक आहेत अमेरिकेत, बरोबर? तरीही जे सी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला, म्हणजे पूर्वीच्या काळी गौरवर्णी आणि कृष्णवर्णी म्हणजे काळे आणि गोरे असा भेद केला जायचा. पण ऑलिम्पिकच्या सामन्यामध्ये अमेरिकेमधून अमेरिका हा कोणाचं प्रतिनिधित्व करतं? तर गौरवर्णीय लोकांचं, गोऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं. आणि मग त्यामध्ये जे सी ओवेन्स हा आफ्रिकी वंशाचा होता, पण त्यालासुद्धा यश मिळाल्यानंतर अमेरिकेने हा गोरा नाही, हा काळ कृष्णवंशी आहे असा भेद न करता त्याचा खूप मोठा गौरव केलेला आहे, त्याला मानसन्मान दिलेला आहे. या खेळाडूचा अमेरिकेला खूप अभिमान वाटला त्यावेळेला, म्हणजे ज्यावेळेला वर्णभेद होते त्यावेळेलासुद्धा त्याचा अभिमान अमेरिकेला वाटलेला आहे. म्हणजेच काय? तर या क्रीडा स्पर्धांमुळे माणसा माणसामध्ये असलेला द्वेष, वैर भावना नष्ट होतात आणि माणसं एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व होय असं मला वाटतं. इथे हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कंप्लीट करायची आहेत, आम्ही वर्कबुक केव्हाही मागून घेऊ करेक्शनसाठी. भाग एक आणि भाग दोन तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरसाठी अभ्यासाला आहेत, परीक्षेला आहेत, कळलं? तर त्याचा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात करा. वेळ फार कमी आहे. ऑक्टोबरमध्ये वगैरे तुमची एक्झाम असेल किंवा ऑक्टोबर एंडिंग आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे ती एक्झाम होणार आहे, त्यामुळे गाफील न राहता अभ्यासाला लागा, बुक्स कंप्लीट करा, ठीक आहे? आता आपण पुढच्या भागात वळूया. मुलांनो, आज आपण गद्य आकलन हा भाग शिकणार आहोत. इयत्ता पाचवीपासून गद्य आकलन आपण करत आलेलो आहोत. या गद्य आकलनालाच उतार्यावरील प्रश्नोत्तरे असं सुद्धा म्हटलं जातं. मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 65 यावर दुसरं प्रकरण गद्य आकलन म्हणून दिलेलं आहे. त्याची ही स्लाईड मी तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे टेक्स्टबुक जवळ असेल तर प्लीज ओपन करा आणि बघा.
टेक्स्टबुक पेज नंबर 65 65। आता गद्य आकलन, तुमची जी कृतीपत्रिका असते, कृतीपत्रिका म्हणजे क्वेश्चन पेपर, ज्याला आपण कृतीपत्रिका असं म्हटलं जातं, तर या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा हा गद्य आकलनावर आधारित असतो। यामध्ये तुम्हाला 80 ते 100 शब्दांचा अपठित अनसीन पॅसेज दिला जातो आणि त्यावर तुम्हाला 5 असे प्रश्न बनवायचे असतात की ज्यांची उत्तरं एका वाक्यात येतील। यामध्ये प्रश्न लिहायचा आहे, उत्तर मात्र लिहायचं नाही आहे, कळलं? चला तर मग आपण स्लाइडवर बघूया। प्रश्नांची रचना तयार करता येणे हे महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे। मुलांनो, आत्तापर्यंत आपण काय करतो की उत्तरं लिहित असतो, प्रश्न विचारलेले असतात। आता तुम्हाला उलटं काम करायचं आहे की प्रश्न तयार करायचे आहेत। उत्तर तुमच्या पॅसेजमध्ये असणार आहे, त्याला अनुषंगाने किंवा त्याला आधारित तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे। हे कौशल्य प्राप्त होण्यासाठी गद्य आकलन या घटकाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे। म्हणजे केवळ उत्तरं तयार करता येणं हे महत्त्वाचं नाही, तर प्रश्नसुद्धा त्याला अनुषंगाने तयार करणं हे सुद्धा तितकंच मोठं कौशल्य आहे। आणि ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाला गद्य आकलन लावण्यात आलेलं आहे। आम्ही जेव्हा शाळेत होतो, तुमचे आई बाबा जेव्हा शाळेत होते, तेव्हा असे पॅसेज यायचे पण त्याच्यावर प्रश्न विचारले असत आणि आम्हाला उत्तरं शोधायची असत। पण आत्ता या कृतीपत्रिकेमध्ये ही बाब अतिशय उलटी केलेली आहे। इथे उत्तरं तुम्हाला दिलेलीच असतात पॅसेजमध्ये, तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न निर्माण करायचा आहे, बरोबर? पुढे बघूया। दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत। हे 5 प्रश्न असे असावेत की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील। मुलांनो पुन्हा ऐका की तुम्हाला असे 5 प्रश्न तयार करायचे आहेत की त्या 5 प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात येतील। मुलांनो पुन्हा एकदा मी सांगते, उत्तरं एका वाक्यात येतील याचा अर्थ उत्तरं 1-2 शब्दात येतील असे प्रश्न विचारायचे नाहीत, नाहीतर तुमचे गुण कमी होतील। आता बघूया हे काय करायचं येते। सगळ्यात पहिल्यांदा त्या पॅसेजची संकल्पना समजून घ्यायची आहे। उतारा, त्या उताऱ्यामध्ये विचार जो दिलेला आहे तो विचार समजून घ्यायचा आहे। आणि या सगळ्यासाठी, संकल्पना समजून घेण्यासाठी, त्या परिच्छेदाचा विचार समजून घेण्यासाठी तो उतारा किंवा परिच्छेद आपल्याला काळजीपूर्वक वाचला पाहिजे, बरोबर? आता आपण प्रश्न कसे तयार करायचे ते पाहूया। तर पहिला आहे, प्रश्न या स्वरूपात अर्थपूर्ण असावा। म्हणजे जो तुम्ही प्रश्न तयार करणार आहात त्या प्रश्नाचं स्वरूप अर्थपूर्ण असलं पाहिजे। त्यानंतर कोण, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रकारच्या प्रश्नांची रचना करण्याचा सराव करा। मुलांनो कोण, कोठे, केव्हा, का हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत। मी अजून एक शॉर्टकट तुम्हाला सांगते, मुलांनो एक टीप देते। प्रत्येकी एक वाक्य घ्यायचं, त्या प्रत्येक एकेका वाक्यावर एक एक प्रश्न निर्माण करायचा। कोण, कोठे, केव्हा, का आणि कधी हे 5 प्रश्न लक्षात ठेवायचे आणि ते 5 प्रश्न त्या वाक्याला विचारत जायचं आणि मग सरळच तुमचा प्रश्न तयार व्हायला मदत होईल। प्रश्नाचे उत्तर उतारातच असेल असेच प्रश्न असावे। अर्थातच उतारा तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्हाला समजून विचार करून काळजीपूर्वक वाचायचा असतो, त्यांची संकल्पना समजून घ्यायची असते आणि मगच तुम्हाला प्रश्न करायचे आहेत, तयार करायचे आहेत। त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर त्या उतारातच असेल असेच प्रश्न केले पाहिजेत।
त्यानंतर चौथा मुद्दा आहे की उत्तरं पडताळून पाहावीत. म्हणजेच काय, तुम्ही जो प्रश्न निर्माण करत आहात, प्रश्न तयार करत आहात, त्याचं उत्तर हेच आहे का ते एकदा चेक करून घ्यावं. त्यानंतर उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतो, प्रश्न उत्तर लिहितो. मुलांना उत्तरं लिहिण्याची गरजच नसते, फक्त प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. ठीक. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण इयत्ता चौथी पाचवीपासून विरामचिन्ह शिकत असतो आणि विरामचिन्हांचा वापरही करत असतो. आपण एखादं साधं वाक्य बोलतो, त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम किंवा फुलस्टॉप देतो, जेणेकरून आपल्याला कळतं की आपलं वाक्य संपलेलं आहे. समोरचासुद्धा जेव्हा हे वाक्य वाचतो, जिथे फुलस्टॉप त्याला दिसतो किंवा पूर्णविराम दिसतो, तिथे तो व्यक्ती थांबतो. हा व्याकरणाचा नियम आहे. आणि ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो, त्यावेळेला आपल्या प्रश्नाच्या पुढे क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. जर प्रश्नचिन्ह नसेल तर एका मार्काच्या प्रश्नातना अर्धे मार्क, अर्धा गुण तुमचा कट केला जातो. आणि त्यासाठी प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणं हे प्रश्नासोबत आवश्यक आहे. ठीक आहे, पुढच्या स्लाईडवर जाऊया. इथे मी तुम्हाला एक नमुना कृती देते की प्रश्नांचं स्वरूप कसं असलं पाहिजे. खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. मुलांना तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 65 हा उतारा दिलेला आहे. मी एकदा वाचून दाखवते. पूर्वरंग. लेखक अर्थातच आपले सर्वांचे लाडके पु ल देशपांडे. पूर्वरंग हे एक प्रवासवर्णन म्हणून प्रसिद्ध आहे, पण पूर्वेकडील देशांचे प्रवासवर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशांतील विविध लोकांचे अंतरंग हेच नाव याला साजेसे ठरेल. अर्थातच हे केवळ एक प्रवासवर्णनच नाही, तर हे आहे विविध देशांतील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, त्यांचे आचार विचार एवढेच नव्हे तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, खाद्यपदार्थ यांचा बारकाईने केलेला अभ्यास आणि त्याचे मनोवेधक चित्रण. आणि या चित्रणाला पुलंच्या विनोदी शैलीने प्राप्त झालेला अनोखा रंग. पुस्तकाची सुरुवातच होते लेखकाच्या प्रवास तयारीने. त्यात लेखकाचा उडणारा गोंधळ, परदेशी जाताना घ्यावी लागणारी इंजेक्शने आणि त्यातील कर्मचाऱ्यांचा गलथानपणा विनोदी भाषेत व्यक्त करताना पुलंनी इतके छान किस्से सांगितले आहेत की पहिल्यांदा वाचताना हे पुस्तक मनाची पकड घेते. मी परिच्छेद मुद्दामहून वाचून दाखवलाय. याचं कारण असं, या परिच्छेदाबद्दल तुम्हाला काय कळलं, काय संकल्पना आहे, काय बरं लिहिलेलं आहे? तर पु ल देशपांडे ह्यांचं प्रवासवर्णन नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे, बरोबर. तर त्याला पूर्वरंग हे नाव दिलेलं आहे. आता वर्णन काय आहे, तर पुलकृतीने प्रवासाला जात आहेत. आता प्रवासाला जाताना, परदेशात जाताना इंजेक्शन वगैरे घ्यावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला त्या देशामध्ये परवानगी देत नाहीत. तर तिथे गेल्यानंतर त्यांचा जो कर्मचारीचा त्यांचा गलथानपणा आहे, तो त्यांनी विनोदी भाषेमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर विविध देशात गेल्यानंतर त्या व्यक्तींचे स्वभाव कसे असतात, राहणीमान काय आहे, आचार विचार काय आहे, त्यांचे पोशाखाचं वैशिष्ट्य असतं त्या त्या देशानुसार, त्यांचे खाद्यपदार्थ वेगवेगळे असतात, या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. आणि ते जे काही त्यांना तिथे वेगळेपण वाटलं, ते त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांची स्वतःची विनोदी शैली आहे, कॉमेडी लेखकच आहेत ते, आणि त्यामुळे एक वेगळा रंग त्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे पूर्वरंगाच्या ऐवजी अंतरंग नाव द्यायला पाहिजे होतं असं वाटतंय, असं त्यांनी त्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे. तर मुलांनो, आता आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत, याच्यावर प्रश्न तयार करायचे आहेत.
काय बरं लिहू शकतो आपण? आपण असं विचारू शकतो की पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे पूर्वरंग पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. एका वाक्यात झालं उत्तर, एक मार्क मिळाला. दुसरा प्रश्न आपण काय विचारू शकतो बघा बरं. पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? अर्थातच प्रवास वर्णनपर आहे बरोबर, हे त्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आपण तयार करू इच्छितो की पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयानं करतात? बघा सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहिलं आहे पुस्तकाची सुरुवातच होते लेखकाच्या प्रवास तयारीने, म्हणजे प्रवासाला जाण्या अगोदर जी काही तयारी करावी लागते ती त्याच्यामध्ये सुरुवात दिलेली आहे. त्यानंतर चौथा प्रश्न विचारू इच्छिते मी की पुस्तकात कोणत्या गोष्टींचा अभ्यास लेखकाने बारकाईने केलेला आढळतोय? तर कुठल्या गोष्टींचा अभ्यास बारकाईने केलेला आहे? तर विविध देशातील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, आचार विचार, वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, खाद्यपदार्थ यांचा बारकाईने केलेला अभ्यास आढळतो बरोबर. म्हणजे हे तुम्ही प्रश्न, हा प्रश्न विचारू शकता. किंवा पुलंच्या पुस्तकातून लेखकांच्या कोणत्या लेखनशैलीचा परिचय होतो? तर विनोदी लेखनशैलीचा, कारण त्यांनी विनोद दिलेले आहेत त्यामध्ये, मग विनोदी लेखनशैली आहे. कळलं? तर अशा प्रकारे हे छोटे छोटे प्रश्न निर्माण करायचे आहेत. आता मी तुम्हाला जे प्रश्न सांगितले ते हेच ते प्रश्न आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधले. आता वेळ झाली आहे तुमच्यासाठीची. निबंधाच्या वहीत हे कार्य करायचं आहे. तीन प्रकारची पत्र आपण घेतलेली होती. आता चौथा नंबर लिहायचा आहे इंडेक्समध्ये आणि लिहायचं आहे गद्य आकलन. आपला टॉपिक आहे गद्य आकलन. आणि ज्या वेळेला तुम्ही गद्य आकलन लिहायला सुरुवात करणार तिथे मार्जिनच्या वरती दिनांक लिहायची आहे. त्या रेड लाईनवर क्रमांक 4 गद्य आकलन लिहायचं आहे आणि त्याच्या खालच्या ओळीवर अशी सूचना लिहायची आहे खालील उतारा वाचून त्यावर 5 प्रश्न असे तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला लिहायलाही बरं पडेल. झाला स्क्रीनशॉट काढून, आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. हा परिच्छेद आहे, हा परिच्छेद तुम्हाला त्या सूचनेच्या खालती लिहायचा आहे, लिहून काढायचा आहे राईट साईडच्या पेजवर. मी एकदा वाचून दाखवते. कमळाजवळ अलिप्तता हा गुण आहे. पाण्यात असू ते पाण्यावर राहते. चिखलात असून ते चिखलावर चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे. कमळाजवळचा दुसरा गुण म्हणजे वाईटातूनही चांगले गुण घेऊन स्वतःचा विकास करून घ्यावा. चिखलातून कमळ रमणीयत्व घेते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. भारतीय संस्कृती ही प्रकाशोपासक आहे. कमळ शतपत्र आहे. शेकडो जाती, जमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एक एक नवीन पान ती जोडते. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचे कमलपुष्प होय. बघा आता हा जो परिच्छेद दिलेला आहे हा परिच्छेद तुम्हाला लिहायचा आहे कुठे? तुमच्या कंपो बुकमध्ये, मराठीच्या कंपोजिशन बुकमध्ये लिहायचं आहे. आणि याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न तयार करायचे आहेत. सर्वसाधारणपणे तुम्ही असं विचारू शकता की कमळाचा दुसरा गुण कोणता, किंवा कमळ चिखलापासून कोणता रंग घेत कोणता गुण घेते, कमळाचा प्राण कोणता, किंवा भारतीय संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य कोणते, किंवा भारतीय संस्कृतीला कशाची उपमा दिली आहे, अशा प्रकारे साधारण तुम्ही हे प्रश्न बनवू शकता. जर तुम्हाला हा परिच्छेद नको असेल तर तुमच्याकडे एखादा परिच्छेद उपलब्ध असेल तर त्यावर तुम्ही ते 5 प्रश्न तयार करू शकता. पण शक्यतो हाच परिच्छेद घ्या आणि ह्याच्यावरच ते 5 प्रश्न विचारून फक्त प्रश्न लिहायचे आहेत. जिथे तुमचा
हा पॅसेज संपतो, परिच्छेद संपतो, त्याच्याखाली लिहा प्रश्न आणि मग एकाखाली एक क्रमांक घालून पाच प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. थँक्यू.